यूट्यूब वर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छोट्याशा गावापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे खासदार रक्षा खडसे. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा शिक्षण पोहोचणे आज काळाची गरज बनली आहे असे मत खासदार रक्षा खडसे यांनी न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना व्यक्त केलं आहे. न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा आज अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याचं उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी पाटील होते. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे म्हणाले की ही संस्था सुरू करणं हे सोपं आहे, परंतु या संस्थेचं वटवृक्षामध्ये रुपांतर करणं खूप कठीण काळ असतो. त्यासाठी अनेक जणांना प्रामाणिकपणे कष्ट घ्यावे लागतात असे रक्षा खडसे यांनी व्यासपीठावर वरून बोलताना मत व्यक्त केलं आहे. 75 वर्षात आपल्या शाळेला पूर्ण होताना जी काही वाटचाल 75 वर्षामध्ये जे काही आपण बघितलं असेल, कारण की याच्यामध्ये बरेचसे की आपल्या या छोट्याशा गावामध्ये सुद्धा शिक्षण हे पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी काही ज्या व्यवस्था लागणाऱ्या आहे त्या लोकांच्या गावातल्या सगळ्या लोकांच्या सहकार्यातनं एवढं मोठं उभं करण्यात आलं, आज एवढी मोठी संस्था करण्यात आली. कारण की एखादं संस्था चालू करणं हे खूप सोपं आहे, पण ते वर्षोवर्ष चालू ठेवणं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने ते मेंटेन करणं हे सगळ्यात मोठं काम असतं आणि ते खरोखर आपल्या शाळेने आपल्या संस्थेने ते करून दाखवलं तर हे शिक्षक मंडळी असेल, संचालक मंडळ असेल, जर तुम्ही एकत्रपणे काम केलं नसतं तर कदाचित अशा पद्धतीने एवढ्या वर्षोवर्ष आपल्याला संस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकली नसते. पण आज तुमचा सगळ्यांचा एकजुटपणा आणि त्याच्यामुळे आज एवढं मोठं सक्सेस आपल्याला मिळालेलं आहे. इथे चौधरी साहेब असतील, पाटील सर असतील, त्यांनी त्यांचे शाळेचे अनुभव नक्कीच इथे सांगितले की कशा पद्धतीने शाळेत ते यायचे. आणि नक्कीच मला सुद्धा वाटत होतं की आपल्या आपल्या शाळेमध्ये आपण जेव्हा जातो आणि कोणी किती मोठ्या पदावर पोहोचलो, पण जेव्हा आपल्या शाळेमध्ये आपल्याला बोलवलं जातं तर पद त्या म्हणजे त्या शाळेच्या याच्या समोर काही नसतं. याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. माझं शिक्षण हॉस्टेलला झालेलं आहे, कारण की मी जे माझं माहेर आहे ते पण एक छोटंसं गाव MP बॉर्डरवर आहे आणि त्यावेळेस काही शिक्षणाची व्यवस्था तिथे नसल्यामुळे मलाही हॉस्टेलला टाकलं गेलं. पहिली ते 12वी मी पण प्रवरानगरला हॉस्टेलला शिकलेली आहे. ज्यावेळेस मला 4 वर्ष आधी तिथे कार्यक्रमाला बोलवलं तेव्हाही माझ्या मनावर एवढा मोठा आनंद होतो की चला आपण आपल्या शाळेत परत जातोय, सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. जेव्हा तो पूजा करताना गुलमोहरचं फुल असेल किंवा तो मोगऱ्याचा गजरा असेल किंवा शिक्षक जे असतील, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आठवतो हे दिवस आयुष्यात परत कधीच येणार नसतात. इथे दोघ सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांनी अनुभव सांगितले, पण मी पण शाळेचा अनुभव एवढंच सांगेल की शाळे जीवन हे आपल्या आयुष्यात परत येत नसतं. म्हणून तुम्ही अभ्यासासोबत जे काही छोटे छोटे क्षण आपल्या शिक्षकांसोबत जे अनुभव असतात किंवा आपल्या मैत्रिणीसोबत जे असतात, मित्रांसोबत जे असतात, हे नक्कीच ह्या मेमरीज जे आहेत ह्या परत येत नसतात. म्हणून हे सगळे क्षण जे आहेत ते नक्कीच आपण जगलो पाहिजे. एकदा व्हिजिट केली होती, त्यावेळेला मी हे विद्यालय पाहिलं आणि खरोखर मला हे विद्यालय खूप आवडलं आणि आज परत मला भेटण्याचा योग आला. आज सुद्धा मला बघून 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा थोडं सुद्धा इकडे तिकडे झालेलं दिसलेलं नाही, सर्व व्यवस्थित आहे. यावरून भारत विद्यालय हे कशी प्रगती करते हे लक्षात येतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण प्रवर्तक मंडळ आणि प्रथम संचालक मंडळ यांच्या फलक्याचे अनावरण रक्षाताई खडसे यांच्या हातून केले. ही सुद्धा एक आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की यासाठी की प्रथम संचालक मंडळ कोण होतं, प्रवर्तक मंडळ कोण होतं याची जाणीव सुद्धा विद्यमान संचालक मंडळाला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. या विद्यालयाची या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना
9 जून 1947 साली झाली. आपण तारखेबद्दल विचार करा की स्वातंत्र्याच्या आधी या मंडळाची स्थापना झाली. स्वातंत्र्यामध्ये आपण परतंत्र्यात असताना आपल्याला किती अडचणी येत होत्या हे आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहे. आपण त्यावेळेला नव्हतो, कदाचित काही लोक असतील. तर त्या इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा हा विचार मनामध्ये आला की नावीसारख्या एका छोट्याशा गावामध्ये आपण विद्यालय स्थापन करावं आणि त्याची स्थापना त्या मंडळाने करून दाखवली ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी जर त्यावेळेला केली नसती तर नंतर झाली असती, परंतु त्यांनी त्या स्वातंत्र्याच्या काळातच हे विचार मांडलेत आणि केली. आणि आजच्या संचालक मंडळांनी सुद्धा त्या आधीच्या प्रथम संचालक मंडळाला विसरलेले नाही आहे. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786.